दहावी झाली मग आता 11वी 12वीच्या जे डबली नीट सारख्या सर्व स्पर्धा प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळून चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचं आहे. डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, सायंटिस्ट बनायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला गरज आहे योग्य मार्गदर्शन, उत्कृष्ट टीचिंग क्वालिटी, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेहमीच नेत्रदीपक निकाल असणाऱ्या अकॅडमीची, म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सची. कारण फक्त इथेच गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा आहे. ॲनिमेटेड ऑडिओ, व्हिडिओ, 3D लेक्चर्स, प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब, त्यामध्ये नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स, प्रत्येक विषयाला 2 तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक. अकॅडमीतील अव्वल येणाऱ्या आणि गव्हर्नमेंट, मेडिकल किंवा IIT मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या स्टुडंट्सना अकॅडमीकडून 1,00,000 रुपयांची स्कॉलरशिप सुद्धा. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास हेच ध्येय. मग विचार कसला, 11वी 12वी सायन्स प्रवेश सुरू. तहसीलदार ऋषिकेश शेळके यांच्यावर चोरीचा गुन्हा. विट्याचे तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी साखर चोरी केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सांगली जिल्हा बँकेने केली आहे. तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी ऊसाची बिले थकवलेल्या नागेवाडी कारखान्याची साखर जप्त करून लिलाव काढून शेतकऱ्यांची बिले भागवली आहेत. यावर जिल्हा बँकेने सदरच्या साखरेवर हक्क सांगत तहसीलदार ऋषिकेश शेळके यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडे केली आहे. तसं पत्र विटा पोलीस ठाण्यात दिले आहे. जिल्हा बँकेच्या तक्रारीबाबत लोकांच्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शेतकरी संघटनेचे महेश खराडे यांनी याबाबत संताप व्यक्त करत बँकेविरोधात मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. जिल्हा बँकेने विटा तहसीलदार यांनी साखर चोरी केली आणि ते साखर चोर आहेत, त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीचा तक्रार अर्ज विटा पोलीस ठाण्यामध्ये दिलेला आहे. म्हणजे चोर उलटा कोतवाल को डाटे अशा पद्धतीची भूमिका जिल्हा बँकेची आहे. जिल्हा बँकेनं तासगाव आणि नागेवाडीच्या साखरेवरती तारण कर्ज दिलेलं होतं. ही वस्तुस्थिती असली तरी FRP ची रक्कम न दिल्यामुळं खासदार संजय काका पाटील यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी या दोन्ही कारखान्यांच्या RRC चे आदेश दिले होते आणि त्या आदेशानुसार तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी नागेवाडी साखरेचा लिलाव केला आणि त्या साखरेच्या लिलावातून आलेले 15,70,00,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केले. ही संपूर्ण कारवाई शासकीय नियमानुसार, शासकीय आदेशानुसार पारदर्शी पद्धतीनं अत्यंत योग्य पद्धतीनं झालेली आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे वर्ग झालेले आहेत. त्यामुळं या कारवाईला खरं तर जिल्हा बँकेनं आव्हान देण्याची गरज नव्हती, मात्र तरीसुद्धा ही बँक मुंबई न्यायालयात गेलेली आहे आणि आता तहसीलदारांच्यावरती साखर चोर म्हणून गुन्हा दाखल करण्याची त्यांची तयारी सुरू आहे. मात्र जिल्हा बँकेच्या या कारवाईचा, या भूमिकेचा आम्ही निषेध करतो आणि तहसीलदार ऋषिकेश शेळके यांच्या पाठीमागं स्वाभिमानी शेतकरी संघटनांना ठामपणानं उभा राहील, शेतकरी ठामपणानं उभे राहतील आणि प्रसंगी ही भूमिका जिल्हा बँकेनं बदलली नाही तर जिल्हा बँकेविरोधात पुन्हा आम्हाला एल्गार पुकारावा लागेल, आंदोलन करावे लागेल आणि त्याची वेळ जिल्हा बँकेनं येऊ देऊ नये. सतत लाईट जाते आणि कामाचा खोळंबा होतोय, आता चिंता करू नका. आजच आणि आत्ताच श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट मध्ये जाऊन आपल्या घरी इन्व्हर्टर जोडा आणि विजेच्या लपंडावापासून कायमचे मुक्त व्हा. एक्साइट कंपनी सह नामवंत कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरी सह मायक्रोफोन, पलुकास TVS कंपनीचे स्टार्टर, अल्टरनेटर, सर्व वाहनांचे डायनामा मिळणारे विट्यातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट. आमचा पत्ता नेवरी रोड, विटा,